विधानसभेत आज दादा भुसेंनी संजय राऊतांना प्रत्युत्तर देताना शरद पवारांचं नाव घेतलं आणि चांगलाच गदारोळ झाला. संजय राऊत राष्ट्रवादीची भाकरी खातात पण माननीय शरद पवार यांची चाकरी करतात असं वक्तव्य दादा भुसेंनी केलं होतं आणि पवारांचा एकेरी उल्लेख केल्याचा आरोप करत विरोधी पक्षनेते अजित पवारांनी दादा भुसे यांनी दिलगिरी व्यक्त करावी अशी मागणी केली. त्यावर आपण काहीही चुकीचं बोललेलो नाही असं स्पष्टीकरण दादा भुसेंनी दिलं आणि भुसेंचं हे वक्तव्य तपासून ते चुकीचं असल्यास रेकॉर्डवरून काढून टाकू असं अध्यक्षांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे त्यांचं वक्तव्य आता तपासलं जाणार आहे. अध्यक्ष महोदय, हे भाकरी मातोश्रीची खातात आणि चाकरी राष्ट्रवादीची माननीय शरद पवारांची ही चाकरी करतात. दादाजी, तुमच्याकडनं तर ही अपेक्षा अजिबात नव्हती. तुम्ही त्याच्या संदर्भात गुडघेदुखी कंबरदुखीचा त्रास होता. अमृतनोनी आर्थोप्लस घेतल्यापासून पाठदुखी, गुडघेदुखी, सांधेदुखी बंद झालेला आहे. आरोग्याचा भरोसा अमृतनोनी आर्थोप्लस. तुम्ही त्याच्या संदर्भामध्ये बसा, विरोधी पक्षाने बोलतात बसा. त्याबद्दल तुमचे शब्द जे आहेत ते शब्द माघार घ्या, दिलगिरी व्यक्त करा. आम्ही हा विषय संपवायला तयार आहोत. नाही आम्हाला वॉकआउट करावं लागेल. अध्यक्ष महोदय, मी माझी आपल्याला विनंती आहे, मी जर माननीय शरद पवार साहेबांच्या विषयी जर चुकीचं बोललेलो असेल तुम्ही तपासून घ्या, तुम्ही योग्य तो निर्णय करा. छत्रपतींचा विचार म्हणजे स्विच ऑफ.